नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. प्रार्थनेकरिता उपस्थित उपासकांनो, आता आपल्याला सामुदायिक प्रार्थना करायची आहे. तत्पूर्वी सर्वांनी पाठीचा कणा सरळ ताट करून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून डोळे किंचित मिटून मौन प्रार्थनेला करावी सुरुवात. सद्गुरुनाथ महाराज
अर्जी पण म्हणेन आपण सगळ्यांनी मागाहून साथ करावी. तेरावली खंजीर गुरुनाथ
महाराज की जय। यानंतर एक उपासक नामदून म्हणे आपण सगळ्यांनी मागून म्हणायचं, जय बोलो सत धर्मो की, 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 जय बोलो मा नवता की, जय बोलो सत जनता की, जय बोलो मा नवता पाएंगे, सब मिलकर सुख पाएंगे, हम सब कष्ट उठाएंगे, सब मिलकर सुख पाएंगे, सब मिल प्रभु कुल गाएंगे, सत का जस फैलाएंगे, सब मिल प्रभु गुण गाएंगे, सच का जय बोलो सत संतों की, जय बोलो सत संतों की, जय बोलो सत संतों की, जय बोलो सत सब पर प्रीति हो, बिछड़ी कोई न जाती हो, सबकी सब पर प्रीति हो, देश धर्म में नीति हो, हम सत के ही साथी हो, पावन सीतारा, पावन सीतारा, रघुपति राजा राम, पतित पावन सीतारा, रघुपति राजा राम, पतित पावन महाराज की जय। यानंतर सामूहिक नाम जपाला करावी सुरुवात, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु। महाराज की जय।
गावकऱ्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आजीवन प्रचारक अरुणभाऊजी साळटकर दादा या ठिकाणी उपस्थित आहे. मी अशी त्यांना विनंती करतो की प्रार्थनेच्या महत्त्वावर त्यांनी नियोजित वेळेत आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. हॅलो. परम पूजनीय श्री गुरुदेव, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथीनिमित्त व सर्व संतांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच आपल्या परंपरेनं आपण ही परंपरा जोपासली, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही खंजरी भजन स्पर्धा आपण सर्व मंडळी गावकरी ठेवता, त्या निमित्तानं या कार्यक्रमाचे आयोजक स्थानिक श्री गुरुदेव शाह मंडळ, सर्व कार्यकर्ता मंडळी, आलेली सर्व पाहुणे मंडळी, गावागावावरून आलेली सर्व स्पर्धक मंडळी, गावकरी मंडळी, माता भगिनी आणि सामुदायिक प्रार्थनेला उपस्थित सर्व प्रार्थनाप्रेमी उपासकर, अतिशय सुंदर वातावरण आपण गावात निर्माण केलेलं आहे. गावात प्रवेश केल्याबरोबर एक वेगळंच वातावरण या ठिकाणी तुम्हा सर्वांनी फार मेहनतीनं, तयारीनं आणि अतिशय श्रद्धेनं या ठिकाणी निर्माण केलं. जीवाभावानं जाऊ मी पाहिलं माझं गावच मंदिर शो. खऱ्या अर्थानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे जे भजन म्हटलेलं आहे ते तुमच्या श्रद्धेनं तुम्ही काही अंशी का होईना पण खरं करून दाखवलेलं. आज 75 वर्ष झाले प्रजासत्ताक दिनाला. 75 वर्षापूर्वी या प्रजासत्ताक दिनाची निर्मिती झाली. प्रजासत्ताक दिनाचा अर्थ आहे की प्रजेनं प्रजेसाठी केलेलं राज्य म्हणजे प्रजासत्ताक राज्य. स्वतः वंदनी महाराजांनी सुद्धा गाव गणराज्य म्हणून एक अभियान चालवलं. त्याच्यानंतर अनेक वर्षपर्यंत कर्मयोगी श्री संत तुकारामदादांनी ते अभियान चालवलं. हमारे गाव में हमारा राज, गाव करी के राव न करी, जे गाव करेल ते कोणी करणार नाही. आपल्या मनात जर आलं तर आपण जसं गाव आहे तसं गाव बनू शकतो. आणि हे बनवण्याची ताकद येते कुठून? मुद्दा असा, हे गाव बनवण्याची ताकद कुठून येते? ते माणसाच्या मनोबलातून येते, ते माणसाच्या आत्मसमाधानातून येते, मानसिक ताकदीतून येते. आणि ही मानसिक ताकद जी आहे ती उपासनेतून येते. ही जी मानसिक शक्ती आहे ती माणसाला उपासनेने येते, ती भजनातून येते. आताच आपण महिला मंडळींनी किंवा सर्वांनी मिळून हरिपाठ केला, ती हरिपाठातून आपल्याला ताकद मिळते. प्रपंचात असणारे सुख दुःख, अडी अडचणी, विपदा, त्रास, संकट या सर्व सहन करण्याची ताकद या हरिपाठाच्या उपासनेतून निर्माण होते. मग ते दुःख संसाराचं दुःख वाटत नाही, की विपदा संसाराची विपदा वाटत नाही, आणि असं चालतच असते अशी माणसाच्या मनात भावना निर्माण.